हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटसेत प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण गव्हाच्या पिठाचा अगदी सोप्या अशा पद्धतीने लच्छा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. लच्छा पराठा बनवण्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे. जसं पीठ आपण पोळीसाठी मळतो अगदी तसंच पीठ आपण इथे मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे एक वाटी घेतली आहे. त्या वाटीमध्ये साधारणतः 1 ते 2 चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे, जेणेकरून एक पातळ अशी पेस्ट तयार होईल. इतपत आपल्याला तेल यामध्ये टाकायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठाचा एक गोळा घेतलाय. नॉर्मल चपातीला आपण जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा असा गोळा इथे घ्यायचा. अगदी चपातीचं पीठ जसं मळतो तसं पीठ मळलेलं आहे. त्यानंतर इथे आपण चपातीला जसा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा गोळा घेतलेला आहे. त्याला आता आपण गव्हाचं पीठ लावलं आहे आणि आता आपण एक पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी मस्त अशी पोळी आपण इथे लाटून घ्यायची आहे. आपण आता इथे पोळी लाटून घेतली. त्यानंतर हे जे मिश्रण बनवलं होतं ते आपल्याला ह्या पोळीला लावून घ्यायचं आहे. हे मिश्रण लावायला अजिबात विसरायचं नाही, याच्यामुळे आपला लच्छा पराठा अगदी सॉफ्ट आणि फ्लफी असा बनतो. संपूर्ण पोळीला आपण हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक कटर घ्यायचं आहे किंवा एखादं चाकू घ्यायचं आहे आणि त्याच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे पोळीला कट पाडून घ्यायचे आहेत. ही अगदी सोपी पद्धत आहे लच्छा पराठा बनवायची. अशा प्रकारे आपण पोळीला कट पाडून घ्यायचे, जसं आपण शंकरपाळ्या वगैरे बनवताना कट पाडून घेतो अगदी त्याप्रमाणे. त्यानंतर आता हे कट केलेले जे पीस वेगवेगळे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहेत, एकावर एक ठेवायचे अशा पद्धतीने. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता हे सगळे पीस आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहेत. आणि आता ह्यांचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे एकत्रितपणे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मस्त असं फुलासारखं दिसतं हे, इथे तुम्ही पाहू शकता. आता ह्या पिठाला आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता गव्हाचं पीठ लावून पुन्हा आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पराठ्याला लेअर सुद्धा छान पडतात आणि अगदी इझी पद्धतीने आपल्याला पराठा बनवता येतो. आता आपल्याला ह्या एकाच बाजूने पोळी लाटून घ्यायची. पोळी अजिबात पलटायची नाहीये लाटताना. तुम्हाला हवा तितका जाडसर हा पराठा बनवा. हा पराठा थोडा जाडसरच असतो, पूर्णच पातळ बनवून चालत नाही. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मस्त असे लेअर दिसत आहेत आणि इतक्या थिकनेसमध्ये आपण हा पराठा बनवलेला आहे. आता एक पॅन आपण मस्त असा गरम करून घेतलाय, त्यावरती हा लच्छा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवरती लच्छा पराठा शेकून घ्यायचा आहे आणि लच्छा पराठा शेकवत असतो तेव्हा ह्याला भरपूर प्रमाणामध्ये तेल किंवा तूप लावावं लागतं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला तेल किंवा तूप काहीही लावू शकता. अगदी दोन्ही बाजूने आपल्याला पराठा मस्त असा शेकून घ्यायचा आहे. पलेताच्या साह्याने पराठ्याच्या कडा अशा प्रकारे शेकून घ्यायच्या, म्हणजे तो पूर्णपणे अगदी व्यवस्थित असा शेकला जातो आणि मुळात म्हणजे आतून कच्चा राहत नाही. इथे तुम्ही पाहू शकता पराठ्याला किती मस्त असे लेअर सुद्धा आलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने हा पराठा आपण बनवलेला आहे. दोन्ही बाजूने पराठा अगदी व्यवस्थित असा शेकून घेतलाय. कडा सुद्धा त्याच्या अगदी मस्त अशा शेकून घेतलेल्या आहेत.
अगदी गरमागरम असा रच्छा पराठा खाण्यासाठी तयार आहे। आता आपण ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे लेअरसुद्धा दिसत आहेत त्याला। अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे पराठे सुद्धा बनवून घ्यायचेत। अगदी नॉर्मल चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर त्याला वरून हे मिश्रण लावायचं। अगदी व्यवस्थित असं मिश्रण संपूर्ण पोळीला लावून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे कटरच्या साह्याने कट पाडून घ्यायचे। एकावर एक अशा पद्धतीने हे पीस ठेवायचे आणि त्यानंतर त्यांचा रोल करून पुन्हा पराठा लाटून घ्यायचा। अशा पद्धतीने तुम्ही जर लच्छा पराठा घरी बनवला तर अगदी मस्त लेअरमध्ये तो बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो बिघडतसुद्धा नाही। खूप जणींना वाटतं की लच्छा पराठा म्हणजे खूप अवघड जात असेल बनवायला, पण तो जर तुम्ही अशा पद्धतीने बनवला तर तो बनवायला अगदी सोपा आहे। इथे तुम्ही पाहू शकता पराठा मस्त असा लाटून झालेला आहे। हा सुद्धा आपण शेकून घेऊयात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला तूप, तेल किंवा बटर काहीही लावू शकता। मैद्याच्या पिठाचा पराठा बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचा पराठा बनवा, तो जास्त पौष्टिक असतो। जितक्या सोप्या पद्धतीने दाखवता येईल तितक्या सोप्या पद्धतीने आपण पराठा दाखवलेला आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। घरी एखादी मिक्स वेज पनीरची भाजी वगैरे असेल तर त्यासोबत हा पराठा अगदी अमेझिंग लागतो। इथे तुम्ही पाहू शकता पराठ्याला अगदी मस्त असे लेअर सुद्धा आलेले आहेत। अशा पद्धतीने हाताच्या साह्याने हा पराठा एकत्र करायचा। मग इथे तुम्ही पाहू शकता पराठ्याला अगदी व्यवस्थित अशा लेअर दिसतात। वरून यावरती तूप किंवा बटर टाकायचं आणि मस्त असा लच्छा पराठा एन्जॉय करायचा। अगदी इझी रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।